पहिलं षटक हाताळण्यासाठी पडले संघाचं गोलंदाज येत आहे. सिद्धार्थ, सिद्धार्थ चांगल्या असा बॉलिंग रनअप आणि पहिल्या मॅचमध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली होती ती टायगर संघासमोर सिद्धार्थ यांनी, आणि तशाच प्रकारची गोलंदाजी पुन्हा एकदा करण्यासाठी सज्ज सिद्धार्थ. समोर तेवढा चांगला फलंदाज दिवेश. चला विलंब करू नका, सामन्याला सुरुवात करायची आहे. 4-5 असं शतरक्षण आहे कंपल्सरी. पहिला चेंडू दिवेश साठी, सिद्धार्थ याचा पहिला चेंडू आणि प्लाइन शॉट खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे पहिला चेंडू डॉट खेळतोय दिवेश. अशाच प्रकारची सुरुवात केली होती पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा दिवेश यांनी, आणि नक्कीच कुठेतरी स्वतःशीच हसत असताना दिवेश. तर दुसरा चेंडू सिद्धार्थ याचा पुन्हा एकदा दिवेश साठी, आणि आता मात्र अगला वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न, पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न, आणि क्लीन बोल्ड होतोय दिवेश, आणि पहिला आदरा मिळतो तो उत्तर शिवसंघाला. दोन मॅच मध्ये खराब प्रदर्शन दिवेश याचा. फुलटो चंडू होता, समोर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच कदाचित चंडू षटकार होऊ शकला असता, परंतु तसं काही घडलं नाही आणि क्लीन बॉल झालाय दिवेश, आणि दिवेश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येत असताना देवेश, देवेश उर्फ घाऱ्या, घाऱ्या याचा सुद्धा परफॉर्मन्स पहिल्या मॅच मध्ये तेवढं चांगलं झालं नव्हतं, परंतु या मॅच मध्ये नक्कीच अपेक्षा. पहिला चेंडू देवेश साठी, आणि पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी सिद्धार्थ याची, सटीक लाईन, आणि पुन्हा एकदा वारंवार डॉट चंडू, तीन चंडू डॉट फेकलेत, आणि एक सफलता सुद्धा उत्तर शिवसंघाला. फळले संघासमोर जर जिंकायचं असेल तर कम से कम 50 धावा तरी ठोकावे लागतील, कारण चांगलेसे फलंदाज आहेत परले संघामध्ये, स्वप्नील, मयूर, आणि पुन्हा एकदा खूपच 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 चांगली अशी गोलंदाजी लेगपायच्या स्वरूपात, एक धाव नक्कीच, आणि एक धावींनी आपला अकाउंट ओपन करतो उत्तर शिवसंघ. या उत्तर शिवसंघाची पूर्णपणे अपेक्षा असतील ते जीवन चौधरी यांच्याकडून, आणि पाहिजे जीवन चौधरी पहिल्या मॅचमध्ये खूप फॉर्ममध्ये होते, आणि आता मात्र पहिला चेंडू खेळत असताना जीवन चौधरी यांना सुद्धा बीट करण्यात यशस्वी झाले ते सिद्धार्थ, आणि आता मात्र षटकातले शेवटचे चंडू, आणि फक्त धाव खर्च केले ती एक, आणि एक सफलता. खूपच छान गोलंदाजी सिद्धार्थाची. शेवटचे चंडू, आणि आता मात्र वारंवार तेच चित्र पाहायला मिळतंय, वारंवार डॉट चंडू, आणि एका षटकानंतर उत्तर शिवसंघाची धावसंख्या होती ती एक, एक बाद एक अशी धावसंख्या. सर्वात अनुभवी गोलंदाज पडले संघाकडून स्वप्नील. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलंय सिद्धार्थ यांनी, एकच धाव खर्च केली, खूपच सुरेख अशी गोलंदाजी. ग्रामीणचा चित्ता मयूर हे थोडा उशिरा येतात, आणि उशिरा आपल्या टीम मध्ये त्यांचं आगमन होत आहे. तर पाहायचंय दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वप्नील सज्ज, समोर फलंदाज देवेश.
फुलटॉस चेंडू त्याच्यावर तितका चांगला प्रहार आणि पहिल्या चेंडूवर चांगलाच समाचार घेत असताना सोपली त्याच्या चेंडूचा आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत असा चौकार. चेंडू तोच आला का गेला गेला का फिल्डरने लगेच आणा जा चेंडू. आणि दुसरा चेंडू पुन्हा एकदा दिवेशसाठी स्वप्निलचा आणि आता मात्र जबरदस्त असा फटका षटकारासाठी. आपले आयोजक विकास भोईर आणि सनी मात्रे हे चेंडू आणण्यासाठी जात आहेत आणि जितकी सुरेख गोलंदाजी सिद्धार्थांनी केली होती तितकीच त्याच्याहून खूप जास्त खराब अशी गोलंदाजी पडले संघाकडून स्वप्निलची. दोन चेंडूवर दोन प्रहार केले होते आणि आता मात्र कुठेतरी लई सापडत असताना स्वप्निलला आता मात्र एक धाव येत आहे आणि धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 12. अद्याप सलामी फलंदाज मैदानात जीवन चौधरी सामना करतील स्वप्निलचा. यॉर्कर चेंडू आणि त्याच्यावर तितका चांगला प्रहार 6 धावांसाठी. जबरदस्त शॉट यॉर्कर चेंडू होता आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना षटकार ठोकतोय तो जीवन चौधरी. स्वप्निलच्या गोलंदाजीचा खरपूर समाचार घेत असताना जीवन चौधरी आणि दिवेश 17 धावा खर्च केल्यात अवघ्या 4 चेंडूमध्ये स्वप्निलानी. तर पाहायचंय अद्याप 2 चेंडू शिल्लक धावसंख्या झाली आहे ती 18 आणि आता मात्र चांगला चेंडू एक धाव पूर्ण दुसरी धावचा प्रयत्न निश्चित आणि एक धावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 19. शेवटचा चेंडू स्वप्निलचा दिवेशसाठी आणि शेवटचा चेंडू खूप चांगला असा अडला आहे आणि शेवटच्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती 19. 2 षटकानंतर धावसंख्या होते उत्तर शिव संघाची 1-19. अद्याप 2 षटक शिल्लक. पिंटू गायकर यांचा तीक्ष्ण लक्ष ओमकर शेट्टीवरती. तर पाहायचं तिसरं षटक हातलण्यासाठी पडले संघाकडून कोण येत आहे अक्षय लेफ्ट हँड गोलंदाज अक्षय फिरकी गोलंदाज. तर पाहायचंय अक्षय आपल्या संघासाठी किती धावा रोखण्यामध्ये यशस्वी होतो आणि जीवन चौधरी आपल्या संघासाठी किती धावा ठोकण्यासाठी यशस्वी होतो. पहिला शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावर तितकाच चांगला प्रहार चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी. पुन्हा दुसरा चेंडूवर प्रहार एक धाव पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न कदाचित घातक ठरू शकतो आणि 2 धावा इझिली पूर्ण तिसऱ्या धावचा प्रयत्न नाही 2 धावावर समाधान. दोन धावांनी धावसंख्या पुढे धावसंख्या होती ती 27. चेंडू आलाय 1 मिनिट. अक्षय 2 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्यात अक्षयांनी आणि आता मात्र कुठेतरी लई सापडत असताना जीवन चौधरीला आणि आता मात्र सुरेख लाईन आणि चेंडू तितका टर्न होतोय आणि जीवन चौधरी याला बीट करण्याचं यश मिळतो ते अक्षय याला. धावसंख्या असती धावसंख्या आहे ती 27. त्यापे 3 चेंडू शिल्लक आणि आता मात्र चेंडू जरा जास्तच फिरतोय आणि चेंडू जातोय तो स्वेअर आणि 1 धावीने धावसंख्या पुढे धावसंख्या होती 28.
ते बी 3 चेंडू शिल्लक अक्षयचे. आता मात्र बीट करण्यात यशस्वी होतोय तो अक्षय. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट फेकतोय जीवन चौधरी याला. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर वाईड आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट. आता पाहिजे 2 चेंडू अद्याप शिल्लक जीवनसाठी. आणि जीवन चौधरी बाद होतात. किती 28 ना, 28. च्या जीवन चौधरी करून अपेक्षा होत्या उतरशी संघाला. तो जीवन चौधरी कुठेतरी नाराज करतो आपल्या संघाला. आणि जीवन याची जागा भरून करण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानात येतोय तो रवींद्र. रवींद्र पहिल्या चेंडूचा सामना करतील अक्षयचा. आता मात्र लेग पायच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि 1 धावेनी धावसंख्या पुढे. धावसंख्या 29. 3 षटकानंतर उत्तर शिव संघाची धावसंख्या होती 29. थँक्यू सो मच. जीतभूरचा आवाज आपण काही काळ ऐकत होतात. शाहू मामा आलेत त्यामुळे त्यांचा पाहुणचार करण्यासाठी आता ते थोडीशी विश्रांती घेतील. या जवळात आपण मैदानाच्या आत भरपूर चांगली गोलंदाजी केली अक्षयनं. आणि सकाळपासून एकच चर्चा मयूर मैदानावरती की अक्षय फॉर्ममध्ये आणि ते का, त्याचं उत्तर आता वैभवला त्यानं दिलं. मागची मॅच वैभवनं जिंकून दिली. दक्षला वॉट अ शॉट, फटका चांगला, मात्र बाउंड्री क्लिअर करू शकला नाही आहे. फिल्डर आहे तिकडे कबसला आणि टिपला झेल. रवींद्र बाद होतील, विकेट जाती आहे. एकामागोमाग एक एक फलंदाज बाद होतोय. सुरुवात चांगली झाली नाही आहे. एका बाजूला देवेशनं चांगली बॅटिंग केली, जीवनचा एक षटकार जरूर आला, मात्र डॉट बॉलचं पर्सेंटेज ते फार जास्त. धावफलकावरती धावा पिंट गायकर आम्हाला माहिती देत असताना. आणि याच दरम्यान शुभागमन झालंय जी टी सी लाईव्हचे. सध्या भरपूर फॉर्ममध्ये असणारे सुशील पाटील आणि त्यांनी या टुर्नामेंटसाठी आपल्याला बॉल स्पॉन्सर दिलेत. आणि मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच योगेश पाटील होतं, तर आपली ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी योगेशने यायचं आणि सुशील पाटील यांच्या शुभस आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत योगेश पाटीलला. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन ॲड होईल. आता फटका फसलाय समोर लॉंग ऑनला फिल्डर, टिपला जाईल का झेल? हो, वैभवनं टिपला झेल. फलंदाज बाद. फलका भरत नवीन बॅटर येतो अविनाश. देवेशला स्ट्राईक फार कमी मिळाली. एका बाजूला षटकार चौकार, दुसऱ्या ओव्हर मध्ये भरपूर चांगल्या स्टेजला त्यांना आणलं टीम उत्तर शिवला. बॅकफुटला जाऊन लेट कट, बॉल चालला थर्ड मॅन मध्ये. शेतक्षेत्र तिकडे तैनात, एक सिंगल मेल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. याच टप्प्यावरती गोलंदाजी जर देवेश समोर झाली तर मात्र रिझल्ट तुम्हाला काहीतरी वेगळे पाहायला मिळतील. मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं जात हार्ड इट पिंच इट स्लॉगर बॅटर आहे देवेश उर्फ घाऱ्या. एक घाऱ्या ज्याला आपण फायटर जेट म्हणून ओळखतो, वन ऑफ द सक्सेसफुल कॅप्टन इन टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड. योगेश पेनकर मॅन फ्रॉम महाड बोला तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दक्ष राईट अमोर द विकेट आलाय. फटका व्यवस्थित कनेक्ट नाही झालाय, चांगला बॉल होता आणि कॅच ड्रॉप. झेल सुटलाय,
मी याला जीवनदान स्कीड झालं त्या ठिकाणी, संतुलन थोडंसं गमावलं, त्यामुळे आपण पाहता दोन धावा अगदी सहजच त्या ठिकाणी पूर्ण झालं आणि धाव फलक दोनने पुढे झाले. टीमची टोटल आहे ते 30 या आकड्यावरती 33. नेक्स्ट मॅच फटका समोर, फिल्डर भरपूर दूर चाललाय पहिल्या टप्प्यावरती, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, चार धावा. आज सुशील प्रेमनं बॅटिंग बॉलिंग भरपूर चांगली केली आहे म्हणून तो मैदान सोडायचं नाव घेत नाहीये. फुलटॉस या विमाता क्षेत्रक्षक तिकडे तैनात आहे. पहिल्याच टप्प्यावरती चेंडू उचलून थ्रो केलाय, रनआउटची संधी आणि फलंदाज रनआउट, ऋषी भोरचा इशारा जे अंपायरच्या भूमिकेत. अंपायरचा इशारा नो बॉल. चार आणि पाच रूल आहे फिल्डिंग मध्ये, एका बाजूला तुम्ही सहा फिल्डर सेट करू शकत नाही आहात. जीतपूरची स्पर्धा शिस्तीसाठीच ओळखली जात. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर, फ्री इट. व्हॉट अ बॉल! मागचे सगळे अगदी आपण पाहायला फिरवले होते, हा वेगात टाकला, जोरात टाकला होता आणि चार षटकांचा खेळ संपलाय आणि धावा झाले चार षटकांच्या समाप्तीनंतर 39 आणि 40 धावेचं टार्गेट आहे. 39 धावा झाले, 40 लक्ष. आता मयूरच्या चेहऱ्यावरती, स्वप्नीलच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. स्वप्नील मात्र जी गोलंदाजी मात्र मयूर टेन्शन वाढवणारी होती. उद्या इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. स्वप्नील म्हात्रे यांचे जिवलग मित्र, टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक खतरनाक खेळाडू जितू शेलार. योगेश पाटील यांच्या मॅन ऑफ द मॅच साठी. नेक्स्ट मॅच उसाटण्याचे कॅप्टन आणि बुरदुलचे कॅप्टन, चला टॉससाठी या. वेलकम उसाटणे आणि टीम गावदेवी बुरदुल, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं पटकन. नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं. योगेश पाटीलला आपण देतोय या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सुशीलच्या हस्ते. उसाटणेचे कॅप्टन आले, चला आपण योगेश दादाच्या हस्ते टॉस करूयात. सगळे लेजंड्स, मामा पूर्ण दिवस आहे, टेन्शन घेऊ नको, चॉकलेट भेटेल तुला. बुरदुल विरुद्ध उसाटणे, एक पारंपरिक लढाई आपण म्हणूया. कॉइन स्पिन केला जातोय टॉस आणि जिंकलाय बुरदुल संघानं आणि निर्णय
इकडेच सांगायचं आहे, कारण नंतर पाऊस वगैरे येतो, त्याच्यामुळे डिसिजन तुम्हाला लगेच सांगणं गरजेचं आहे. गुरुशेठ भोईर आपण संपर्क साधायचा आहे, जीत भोईर सोबत. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. सागर आणि त्याच्या सोबतीनं मयूर. स्ट्रायकरला सागर, नॉन स्ट्रायकरला मयूर ठाकूर. बॉल तयार आहे शिवन चौधरी. पहिलाच बॉल, अतिशय सुंदर फटका, कवच ड्राईव्ह. फिल्डर आहे त्या ठिकाणी, कवचमध्ये एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. भरपूर मेहनत आहे या स्पर्धेसाठी आयोजक रुपेश भोईर, विकास भोईर. पिंट्या दादा गायकर, बॉल तयार जीवन. समोर मयूर, हलक्या हाताने खेळलेत, लक्ष जास्त मोठं नाही आहे. 40 धावेच आहे, माहिती आहे सिंगल डबल देखील या मॅच मध्ये एक चांगल्या स्टेजला घेऊन जाऊ शकते. आणि सिंगल डबल आणि आदर्श पडले गाव यांचं एक अतूट नातं आहे. रनिंग बिटवीन द विकेट हे सगळं भरपूर फास्ट आहेत प्लेअर, कॉम्बिनेशन नेहमीच अतिशय चांगलं असं. आता शाहू मामांना भरपूर साऱ्या क्रिकेट स्पर्धा इकडे पाहायला मिळतील. ग्रेट ग्रेट बॉल, ग्रेट बॉल बॅटच्या समोरून अगदी टॉस होत असताना सरप्राईज बाउन्स ज्याला आपण म्हणतो रबर बॉलमध्ये या विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळेल. कारण या विकेटवरती बॉल अगदी ड्राय सर्फेसवरती कधी थांबेल, कधी वेगात उसळी घेईल हे रीड करणं भरपूर चॅलेंज आहे. कमी गतीने टाकला होता फुल टॉस, त्याला रीड केला आणि ऑन साईडला पाठवला मिड विकेटला. षटकार येतोय मयूर ठाकूरच्या बॅटमधून. ग्रेट शॉट, या फटक्यासाठी ओळखलं जातं मयूरला. टायमिंग अगदी, जे खेळाडू बिलीव्ह करतात रबर बॉलमध्ये भरपूर सारी त्यांच्याकडे एक वेगळी क्वालिटी असते बॅटिंग करण्याची. मयूर ठाकूरच्या बॅटमधून हा षटकार आला. इथे लाईन चांगली आहे, गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर सरळ निघाला. दोन डॉट बॉल देखील आले, एक षटकार देखील आला. त्यामुळे बॅटल चांगलंच रंगलं जीवन आणि त्या दरम्यान आपण पाहता मयूर ठाकूर सोबत 40 लक्ष 4 ओव्हरची मॅच. फलकावरती आपण पाहता एक षटकाराच्या मदतीनं सध्या एक चांगल्या स्टेजला आहे. आता जीवन फिनिश कसं करेल त्याकडे देखील लक्ष लागलंय. 10ची सरासरी, 4 ओव्हरमध्ये पार करायचे. अजून एक डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. एक फुल टॉस अपवाद बाजूला सोडला ना तर मयूर ठाकूरला इकडे टेस्ट करण्यास भाग पडलं. प्रत्येक बॉलवरती अगदी आपण पाहिल्यानंतर एक ॲक्युरन्सी पाहायला मिळाली. षटक संपलं मैदानावरती, पहिलं 10 धावफलकावर 10. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 10 धावा धावफलकावर. राजीवदादा चौधरी देखील ऑनलाईन मॅच एन्जॉय करतात, एक अतिशय लेजंडरी खेळाडू, मॅन फ्रॉम काटई. आणि तितकं सुंदर आणि अप्रतिम असं व्यक्तिमत्व. स्वागत आहे राजीवदादा आपलं देखील. अविक्षितला बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर 2, चांगला बॉल आहे यॉर्कर, काय खतरनाक टाकतो अविक्षित आज या मैदानावरती. सेकंडचा कॉल ज्याची चर्चा आपण करत होतो की रनिंग बिटवीन द विकेट सगळे भरपूर फास्ट आणि अगदी सहजच सिंगलला डबलमध्ये कम्प्लीट केलाय. धावफलक 2ने पुढे जाईल 12 या आकड्यावरती. चांगली झाली आहे मॅच, एखादं चांगलं षटक थोडासा दबाव वाढवेल. मजल मॅचला
अशा प्रकारे गोलंदाजी झाली, एखादं षटक जर चांगलं आलं तर सामना रंगेल आणि त्याच मॅचची अशा अपेक्षा प्रेक्षकांना. पुढच्या मॅचचा टॉस झाला, बुर्दुलनं टॉस जिंकलाय, क्रॉस बॅटेड ऑन साईडला हुक केलाय, स्क्वेअर लेगला फुल्डर तिकडे उपस्थित आहे, एक सिंगल अजून पूर्ण केली जाईल, एक ने धावफलक पुढे जात आहे 13-11. सुधीर निर्णय कळवायचा आपल्याला, टीम बुर्दुल महेश डिसिजन बॅटिंग घेतली आहे, उसाटणे रेडी राहायच्या फिल्डिंगसाठी. अर्ध्या विकेट वरती टाकला होता, त्याला केलं पुल, मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो षटकार दुसरा मयूर ठाकूरच्या बॅटमधून, चांगली बॅटिंग करतो आज मयूर या मैदानावर. धावफलक 6 पुढे फ्लॅ होतोय, 19 सरासरी अतिशय चांगली राखली आहे, 10 सरासरीनं बॅटिंग करायची आहे, 4/40 लक्ष आहे, अगदी ॲव्हरेज बॅटिंग, कॅल्क्युलेशन बॅटिंग काय असतं सध्या ते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं, जे रिक्वायर रन रेट आणि करंट रन रेट दोन्ही सांभाळून. आता फटका फर्स्टला, मिस टायमिंग, बॉल हवा था, कॅचचा कॉल, देवेश आहे त्या ठिकाणी, टिपला त्यानं झेल, फलंदाज बाद, मयूर ठाकूर जातीय विकेट नंबर 1. चाळीसचं लक्ष, 19 वरती पार्टनरशिप ब्रेक झाली आहे, 10 सरासरीने रन्स बनवायचे आहेत. मैदानावरती येते 6/24 गरज असताना ज्यांना मॅच जिंकून दिली, वैभव मैदानावरती दाखल होतो आजच्या दिवसाचा फिनिश. आजचा दिवस या खेळाडूच्या नावावरती राहिला आहे, भरपूर चांगलं खेळला आजच्या दिवसामध्ये. 6/24 गरज असताना पहिला सामना आणि भर पावसामध्ये त्या धावा त्यांना चेस करून दाखवल्या, 3 षटकार तशा बॅटमधून आले. अजूनही 21 करायच्या या मॅचला जिंकण्यासाठी. लाईन चेक केली जाईल, बॉल चालला डावा स्टिकच्या बाहेर, अंपायरचा इशारा वाईट बॉल. धावफलक 1 पुढे जात आहे, 20 वरती जाऊन या ठिकाणी धावफलक पोहोचलंय, बनवायच्या मैदानावरती 40 जावा. बॅटिंग करताना भरपूर स्ट्रगल करावा लागलं पहिल्या इनिंगमध्ये टीम उत्तर शिवला. रबर बॉल क्रिकेट या मैदानावरती कमीत कमी 45 बनायला हवा, त्या 4-5 जावा कुठेतरी, ज्या कमी वाटतात ना त्या एखादं चांगलं षटक टाकून भरून काढावं लागतील उत्तर शिवच्या गोलंदाजांना. बॉल तयार, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे तिकडे लॉंग ऑफला, जीवन एकाच एक्शनमध्ये उचलून थ्रो केला जाईल, एक सिंगल कम्प्लीट होती आहे. समीकरण मैदानावरती सिंगल डबलनं पुढे झालाय, इथे फटका चांगला षटकार येईल आणि धावफलक 6 पुढे जात आहे. आता मात्र सुरेख झेल पकडलाय तो मयूर यांनी. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करत असताना दिवेश, तीन चेंडू, बॉल पाहिजे, पमे बॉल बघेन, बॉल दे, तीन चेंडू मध्ये 7 धावा खर्च केला अद्याप दिवेश यांनी, आणि अद्याप जिंकण्यासाठी 13 धावींची गरज 9 चेंडू मध्ये.
आणि आता मात्र सुरेख चेंडू हातात असताना आणि कुठेतरी लेग स्टंप सोडून जात असताना चेंडू तीन झाले स्वेट चेंडू आणि धावसंख्येत भर. धावसंख्या ती आणि आता मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळत असताना स्वप्नील एक धाव पूर्ण दुसरे धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव इझिली पूर्ण धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 30. आठ चेंडू आणि 10 धावांची गरज. समोर फलंदाज अनुभवी स्वप्नील. 8 चेंडू 10 धावांची गरज पडले संघाला आणि आता मात्र पुन्हा एकदा कट केलाय. त्याच्यावर एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही आणि एकच धावेवर समाधान. तर मात्र समीकरण बदलत असताना 7 चेंडू 9 धावांची गरज. हा शेवटचा चेंडू जर कदाचित चांगला हाताळला तर शेवटपर्यंत सामना पाहायला मिळू शकतं. आणि आता मात्र जबरदस्त चेंडू ब्लॉक हॉलमध्ये फेकला होता पण विकेट कीपर कॅरी करू शकले नाही आणि एक धाव दुसरी धाव घेत असताना घातक ठरू शकले असती. परंतु एकच धावर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या होती 32. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. सहा चेंडू 8 धावा. आता मात्र गोलंदाज अविनाश. पहिली फलंदाजी करत असताना उत्तरशिव संघाने धावसंख्या टोकली ती 39 आणि 40 धावांचं आव्हान पडले संघासमोर ठेवलं आणि 3 षटकानंतर पडले संघाने धावसंख्या केली ती 32 आणि आता मात्र एका षटकामध्ये 8 धावांची गरज जिंकण्यासाठी पडले संघाला कुठेतरी 10-15 धावा कमी पडत असताना उत्तरशिव संघाला असं मला वाटतंय. परंतु अद्याप काहीही होऊ शकतं. अद्याप मॅचमध्ये आहेत. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज पडले संघाला. समोर फलंदाज सागर आणि आता मात्र गोलंदाजी करणार आहे तो अविनाश. पहिला चेंडू सागरसाठी आणि फुलटॉस चेंडू त्याच्यावर इतका चांगला प्रहार आणि झेल होऊ शकला असता परंतु षटकार मिळतोय. षटकाराने सामना खुला केलाय सागर यांनी आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 38. झेल होऊ शकला असता परंतु देवीशाला काय समजलं नाही आणि कुठेतरी मिस्टेक होते आणि षटकार मिळतो आणि पुन्हा एकदा तसाच प्रयत्न आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि मॅच संपवली होती सागर यांनी आणि पडले संघ सामना जिंकलाय.